फूलो ये देगी फूलो दिया गुलाब गुलाब वचना दिया तुम शिवसेना पक्ष शिवसेनेचा अरे कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाट तू पण वाट 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 मेन पिक्चर इथे असं द्या काय असते त्याला हा हा वा 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 जेसो महाराष्ट्र मांचे नेता जेसो बोला कुंडली गवर्ने हाटर जिंदाले आज अतिशय आनंदाचा दिवस आहे, दिवाळी पाडवा आहे आणि त्याचंच आजपासून मंदिर या ठिकाणी सुरू झालेलं आहे। संपूर्ण महाराष्ट्रातील संतांचे वंशज असतील, सर्व महाराज मंडळी असतील। चार पाच दिवसापूर्वी आम्ही माननीय राजसाहेब ठाकरे यांना भेटायला गेलो होतो, त्या ठिकाणी राजसाहेबांशी चर्चा केली होती।
महाराष्ट्रातील सर्वच महाराज मंडळींनी माननीय राजसाहेबांकडे विनंती केली होती की कसल्याही परिस्थितीत या दिवाळी पाडव्यापासून मंदिरं खुली झाली पाहिजेत. गेले 9 महिने झाले मंदिरं बंद होती. सर्व भाविक भक्त विठुरायाच्या दर्शनासाठी या ठिकाणी असुचलेले होते आणि त्या दिवशी माननीय राजसाहेबांनी सांगितलं होतं की 2 दिवसामध्ये या सरकारला महाराष्ट्रातील सर्वच मंदिरं सुरू करण्यासाठी मी भाग पाडणार आहे आणि राजसाहेबांनी ज्या पद्धतीने सांगितलं त्याच पद्धतीनं 2 दिवसामध्येच महाराष्ट्रातील सगळी मंदिरं सुरू झालेली आहेत. महाराष्ट्र निर्माण सेनेने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्वच मंदिरं सुरू झाली पाहिजेत याच्यासाठी आंदोलन केलं होतं आणि त्याचाच परिपाक म्हणून आता या ठिकाणी मंदिर चालू झालेले आहेत. हे संपूर्ण श्रेय महाराष्ट्र निर्माण सेना आणि माननीय राजसाहेब ठाकरे यांचं आहे. आज या ठिकाणी मी दर्शनाला येणाऱ्या सर्व भाविकांना सॅनिटायझर, मास्क आणि सगळ्यांना लाडूचा प्रसाद दिलेला आहे. त्याचप्रमाणे सर्व भाविकांचं बँड बाजामध्ये स्वागत आम्ही या ठिकाणी संगीत वाजून सर्व भाविकांचं स्वागत केलेलं आहे. सगळ्यांना सोशल डिस्टन्स ठेवून या ठिकाणी आम्ही मास्क आणि सॅनिटायझरचं वाटप केलं आहे.